कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील महानगरपालिकेच्या गाळ्यांना अवाढव्य भाडेवाढ करून गाळेधारकांना नोटिसा पाठवल्यात. या निषेधार्थ कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीने महानगरपालिकेसमोर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत नोटिशींची होळी केली. कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात भाड्याने दिलेले दुकानगाळे, खुल्या जागा, रहिवासाच्या खुल्या जागांची भाडेवाढ केली आहे. याबाबत कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीने प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन गाळेधारकांना पाठवलेली नोटीस मागे घेऊन भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली होती. मात्र महानगरपालिका प्रशासनाने गाळेधारकांना रेडी रेकनरनुसार भाडे आकारणी करून या नोटीस बजावल्या होत्या. महानगरपालिका प्रशासकांना विनंती करूनही गाळेधारकांना पुन्हा नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केल्यानं कोल्हापूर शहर जिल्हा कृती समितीसह शहरातील महानगरपालिकेच्या गाळेधारकांनी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीच्या कार्यकर्त्यांसह गाळेधारकांनी अन्यायकारक भाडेवाढ रद्द करावी, प्रशासनाचा धिक्कार असो हम करेसो कायदा नहीं चलेगा अशा घोषणा देत महानगरपालिकेसमोर नोटिसांची होळी केली. जोपर्यंत भाडेवाढ मागे घेत नाही तोपर्यंत प्रशासनाविरोधात लढा चालू ठेवू असा इशारा कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीने दिलाय. जुन्या भाडेपट्ट्याप्रमाणे गाळेधारक हे भाडे भरायला तयार असताना ते भाडे भरून घेत नाहीत. त्यांना नवीन आदेशाप्रमाणे रेडी रकमाप्रमाणे भाडे हवे आहे, पण ते गाळेधारक द्यायला तयार नाही आहेत. आम्ही आपल्या माध्यमातून नगरविकास खात्याला आणि प्रशासनाला विनंती करतो की 2015 भाडे करावा ज्या पद्धतीने भाडे वसूल केलं जात होतं त्याची अंमलबजावणी तरी सुरू करावी, अन्यथा रेडी रेकनरप्रमाणे आम्ही भाडे भरणार नाही. जोपर्यंत आम्हाला 2015 भाडे भरण्याचे अधिकार मिळत नाहीत प्रशासनाच्या वतीनं तोपर्यंत आम्ही भाडेही भरणार नाही आणि आंदोलनही थांबवणार नाही.